पर्यंत ऐकायला सांगतो वसईचा आमदार मीच. लक्षात आलं का मुक्का मुक्का बाहेर
त्याच्यामुळे बाकी सगळं कोण काय होते, लोक किती होते, त्या मॅसेज वर किती आले, काय आले ते तुम्ही बाजूला ठेवतील आणि नांदा कसे नाही ह्याच्याबद्दल नाना प्रश्न विचारते. नाना प्रश्न विचारत बसू नका, आम्ही सगळे कामाला लागले. इकडे राजाजी अगदी 2002 काढ्यापासून अविश्वास ठरावाचा विषय एका मताकरता मिळालेले पैसे जनरल सीटवर त्यावेळी राजेश पाटील सभापती होते. मानकर साहेबांनी होणारे उड्डाण पूल वसई पालघर म्हणजे बहुतेक पालघर मध्ये डहाणू मध्ये आपले जे जुने लोक राहतात ते तिकडे राहतात. त्याच्यामुळे सगळ्यांना मानकर साहेब फक्त कलेक्टर ऑफिस नाही, रातीपाती सगळ्या इकडेच आहेत. मग ते आगरी असतील, वंजारी असतील, वाडवळ असतील, भंडारी असतील, रुडू असतील, आणखी कोणते असतील समाज, ते आदिवासी समाजाचे लक्षात आले की नाही, सगळे जाती गोष्टी नाकारले असल्यामुळे त्यांच्याकरता तिकडे येणार. आपण आपल्या पाईपलाईन ब्रिजनी पालघरला जातो त्या वैतरणा नदीवर, तो देखील ब्रिज झालाय. आपल्या इकडून जे सगळे ब्रिजेस अख्या तालुक्यातले राजेंनी सांगितल्याप्रमाणे कॉन्क्रीट रोड आता जिल्हा परिषद शाळा ज्यावेळी रेमांच्या मुलांनी प्रश्न काढला त्यावेळी मला वाटलं का ते वर्गाबद्दल बोलतोय, तर ती जिल्हा परिषद शाळा देखील आपल्याकडे ते सगळं झालं. सगळ्यांच्या करतात जिल्हा परिषद शाळा याच्या नंदीच्या करताना त्याचबरोबर शेतीच्या वाढदिवसाकरता 25 कोटीचा चेक मिळाला. मानकर साहेबांनी थोडी चुकीची माहिती दिली, ते 250 कोटीचं नाही मिळत, ते 400 कोटीचं मिळालं हॉस्पिटल. मानकर साहेब नितीनच्या वाढदिवसा त्यावेळी ज्या हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं ते 400 कोटीचं आहे आणि त्याला 250 ती चुकी आमचीच होती. तुमच्यासारख्या आम्ही पण त्यावेळी थोडे अज्ञानात होतो, बोलताना 250 कोटी मिळाले बोललो. मग ते शासनाकडून मान्य करून घेतलं का शासन 250 ते 400 कोटी देईल, त्यातला 25 कोटीचा चेक 9 जुलैला मिळाला आपल्याला आणि 10 जुलैला क्षितिजच्या वाढदिवसाच्या दिवशी भूमिपूजन करा. पुढे ते सगळे अक्षर होते, जिंदाबाद मुर्दाबाद करायला होते, सगळं होते, सगळं होते, सगळं होते. बट फॅक्ट ही आहे, इकडे क्षितिजने अपेक्षा व्यक्त केली का विकासावर बोल होते, टोपी कोण कसं घालतो, कोण कोणत्या तिळा मोठा लावतो का बारका लावतो, मग कोणत्या कलरचा लावतो, कोणत्या कलरचा आणखीन काय कपडा घालतो, झप्पा घालतो का टोपी घालतो, चर्चा या करणार. विकासाच्या बाबतीत आपण बोललो, आज 7,000 कोटीपेक्षा जास्त हे जे ब्रिजेस काँक्रिटीकरणचे रस्ते रिंग रोड मेट्रो सगळं म्हणजे भाईंदर वैतरणा गाडीवर म्हणजे भाईंदर आणि वैतरणा गाडीवर दोन्हीवर ब्रिज इकडूनच मेट्रो नाही पण भाईंदर गाडी रोड पण मेट्रो पण रिंग रोड 7 मीटरचा करायचा त्याच्यामध्ये जमिनीवर मेट्रो करायची म्हणजे जेणेकरून ती लवकर होईल. ते 7,000 कोटीच्या वर ही कामं आणि त्याचबरोबर जो सिलिंग आहे तो आता अर्नाळ्यापर्यंत वसईला बाहेर निघेल, झोपाऱ्याला निघेल, विरारला येण्याकरता अर्नाळा आणि पुढे मग पालघरपर्यंत ही सगळी जर कामं पकडली तर 40,000 कोटीच्या वरती कामं आपण 5 कोटी आपण आपण फक्त विकासावर बोलतो. लोकसभेच्या इलेक्शन बद्दल झालं एक समज गैरसमज, आता मुस्लिम कुठे जाणार नाही, आता कॅथलिक कुठे जाणार नाही वगैरे वगैरे त्याचा देखील उल्लेख झाला. पण प्रत्येकाने एक विचारच केला का आपण काम करणारे बद्दल कुठेतरी आपण कमी करतो, इकडे चांगल्या काही गोष्टी सूचना आल्या, काही सूचना चांगल्या आल्या का आपल्या पेजवर सगळी कामं टाका आणि दुसऱ्याला ते फॉरवर्ड करता येतील, आपल्या कार्यकर्त्यांनी ते टॅग करावे किंवा कार्यकर्त्यांनी आपल्या पेजवर ते डाउनलोड करून टाकले तर आपण लागतो.
जी काम आहे रखडलेली ती ही सगळी करून घेतली. तर ते भूमिपूजन झाले, एक दुकानचं जागेचा प्रॉब्लेम आहे, त्या जागेचं झालं सतपाळा असेल किंवा कोणतं सुरक्षा स्थिती असेल किंवा एस डी आय असेल, एक इकडे मारंबळ तालुक्याला आपण भूमिपूजन केलं, कोल्हीच आहे, सगळी होती पास करून घेतला. टेंडर निघाला, टेंडर निघाला म्हणजे हे जे बोलतो आपण काय म्हणते टेंडर निघाला, ही सगळ्यात आपण जाहीरनाम्याच्या तुम्ही जे अपेक्षा व्यक्त केला त्या जाहीरनामा वेळेत आला पाहिजे. जाहीरनामा अगदी फोटो सगळं कोणता कोणता रस्ता, कोणती ब्रिज, कोणतं सबस्टेशन, कोणतं अमुक, कोणतं तमुक, म्हणजे वाचायला कमी लागावं हे तुम्हाला येत्या 4-6 दिवसामध्ये कसं मिळेल ते बघतो का, जेणेकरून तुम्ही कार्यकर्त्या लोकांपर्यंत पोहोचता. हा मतदार याच्या असतील, ज्या ज्या सूचना केल्या त्या लिहून घेतलेल्या आहेत, त्या परत आम्ही बघून घेऊ सगळ्या यांच्या सगळ्या मंडळींबरोबर बसून, आणि ज्या चांगल्या आणखी योग्य सूचना आहेत त्याची अंमलबजावणी 100% आपण निश्चितपणे करू. माझ्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर गेल्या वेळी इलेक्शन झाल्यावर मी डिक्लेअर केलं का, मी पुढच्या मी इलेक्शनमध्ये सिंपथी मिळवण्याकरता किंवा मतं मिळवण्याकरता बोललो नव्हतो का, यावेळी निवडून द्या पुढच्या वेळी मी उभा असं बोललो नव्हतो. निवडणूक झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मी बोललो का पुढच्या वेळी उभा राहणार राहील ना, त्यातला कोणीही नाही काय फरक पडतो.
खरोखर मी स्वतः अशी मला कोणती पोस्ट मिळते ना याच्यापेक्षा प्रेम महत्वाचं असते आणि मी नशीब मला आहे आपलं जे काय पब्लिसिटीचं साहित्य असेल ते
लोकांपर्यंत हाल विचार. आपल्या बूथवर गर्दी होता कामाने, गेल्या वेळी बघितलं ना तर आपल्या बूथवर गर्दी फार होती आणि बाजूच्या बूथवर गर्दी कोण नाही त्याच्यातच सगळी खूप होती. तुम्ही बूथवर गर्दी करू नका. इकडे सांगितलं जसं सकाळी 7 बहिरामच्या जवळ बोलले ते 5:30 दोन तास मध्ये अजिबात नाही काय खायचं चहा प्यायचा तो येता जाता धावते राहा. बूथवर गर्दी किती आहे त्यापेक्षा आपण लोकांच्या घरोघर किती पोहोचलो त्या दिवशी वोटिंग किती काढतोय. तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही जी वोटिंग काढतील ना आता त्यातली 80% मग तो कोणीही असो माणूस सर्वसामान्य माणसाला ज्यावेळी तुम्ही घरून जाऊन मतदान केंद्रापर्यंत पोहोचवतो त्यातल्या 80% खात्रीशीर समजा किमान 80% खात्रीपूर्ण समजा का ती आपल्याला मतदान तर त्याच्यामुळे मत काढणं हे महत्वाचं आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही घ्या. बाकीचे कामं करण्याची अन्य गोष्टी दुसऱ्या गोष्टी तिसऱ्या गोष्टी सगळ्यांची जबाबदारी आम्ही घेतो आणि थांबतच नाहीच सांगतो वसईचा आमदार मी चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.